कमेव उत्तम अस्खलित हिंदी भाषेत बोलणारा मराठी खासदार म्हणजे डॉक्टर अमोल कोल्हे. आपल्याला डॉक्टर अमोल कोल्हेंना पाडण्याची भाषा बोलणाऱ्यांना धडा शिकवायचा आहे. पुत्र संभाजी या महानाट्याचा गेले 4 दिवस आपण सगळे अनुभव घेत आहोत. डोळ्याचं पारणं फिटेल आणि छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्ण आयुष्य आपल्या डोळ्यासमोर उभं राहील असं हे महानाट्य आपल्या सर्वांचे लाडके आवडते खासदार अमोल कोल्हे साहेबांनी आपल्या सर्वांच्या समोर उभं केले. डॉक्टर अमोल कोल्हे ही चीज काय आहे हे तुम्हाला माहितीच आहे, पण आता देशाच्या संसदेत अगदी देशाच्या पंतप्रधानांपासून सगळ्यांना माहिती आहे की अमोल कोल्हे काय चीज आहे. सत्व, निष्ठा, तत्व, विचार, आचरण हे ज्याचं एक असतं त्याला समाज नेहमी मान देत असतो. मान हा सहजासहजी हिसकावून मिळत नाही, मान हा हट्ट करून मिळत नाही, मान हा दगाबाजी करून मिळत नाही, मान हा सत्याने, तत्वाने, निष्ठेने मिळतो आणि तो डॉक्टर अमोल कोल्हेंनी मिळवलाय याचा पक्षाचा अध्यक्ष म्हणून मला खास अध्यक्षाचा अध्यक्ष म्हणून अभिमान आहे. अनेक वेळा सांगत असतो की अनेक खासदार या देशाच्या संसदेने पाहिले, डॉक्टर अमोल कोल्हे यांसारखा मराठी खासदार ज्याची हिंदी अत्यंत उत्तम आहे, देशातल्या सर्व प्रश्नांवर जे खासदार संसदेत 5 वर्षाच्या कालखंडात बोललेले आहेत, देशाची महागाई असो, देशातला बेकारीचा प्रश्न असो, शेतकऱ्यांचे प्रश्न असो, कांद्याचा असो, ऊसाचा असो, या देशातल्या झोपडीत राहणाऱ्या माणसाचा प्रश्न असो, या देशातल्या सर्व जाती धर्माचा प्रश्न मांडणारा या देशात एकमेव उत्तम अस्खलित हिंदी भाषेत बोलणारा मराठी खासदार म्हणजे डॉक्टर अमोल कोल्हे हे मित्रांनो विसरू नका. योगासनांचं समर्थन करायला या ठिकाणी उभा नाही, उद्या निवडणुका असतील आणि म्हणून आज प्रचार करतोय असा भावना मनात येऊन देऊ नका. एवढ्या मोठ्या संख्येनं तुम्ही माझ्या तावडीत परत तरी सापडणार आणि म्हणून आत्ताच संधी घेतो. थोडा वेळ जातोय, मागून तुम्ही खुणावलं की मी लगेच थांबवतो, आपण कधीही थांबवू शकतो, आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. पण आपल्या सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे की माणसं सहजासहजी तयार होत नाही. काही राजकारणाची बॅकग्राऊंड नसणारी, माग कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसणारी, एखाद्याचे वाड वडील अनेक वर्षापासून राजकारणात त्यांचा मुलगा म्हणून, अशी कोणतीही पार्श्वभूमी नसताना डॉक्टर अमोल कोल्हे देशाच्या संसदेत तुमच्या सगळ्यांच्या वतीनं ताठ मानेन उभा राहून सरकारला प्रश्न विचारू शकतात हे डॉक्टर अमोल कोल्हेंचं मागच्या 5 वर्षात मिळवलेलं नाव कमवलेलं आणि त्यांची मोठी सगळ्यात मोठी भांडवल जर असेल तर ते तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वादाने त्यांनी हे केलेलं काम आहे. आणि मगाशी मी मागून येत होतो त्यांनी केलेल्या कामांचा आत येताना प्रवेशद्वारावर वेगवेगळ्या ठिकाणी उल्लेख आहे, छोटे छोटे बोर्ड्स त्यांनी लावलेले आहेत. मित्रांनो, उद्याची लढाई ही जरा वेगळी लढाई आहे. एका बाजूने धनशक्ती आहे, साधन संपत्ती समोर तुमच्या प्रत्येकाच्या दारात येणार आहे आणि दुसऱ्या बाजूने छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचा स्वाभिमान घेऊन आमचे डॉक्टर अमोल कोल्हे तुमच्या दारात येणार आहे. कोणाला निवडायचं हा तुमचा चॉईस आहे. या भोसरीकरांना माझी विनंती आहे की भोसरीच्या शहरातले प्रश्न असो, पलीकडे आंबेगाव तालुका असेल, जुन्नर असेल, शिरूर असेल,
अगदी चाकणच्या ट्रॅफिकचा प्रश्न असेल तरी डॉक्टर अमोल कोल्हे संसदेत तडफेने मांडतात, मंजूर करून घेऊ शकतात. आणि म्हणून आपल्याला डॉक्टर अमोल कोल्हेंना पाडण्याची भाषा बोलणाऱ्यांना धडा शिकवायचा आहे, तो तुम्ही सगळ्यांनी शिकवाल अशी माझी आपल्या सर्वांकडून अपेक्षा आहे. वेळ बराच झालाय, आपण पुढचं नाट्य पाहण्यासाठी थांबलेला, जमलं तर परत कधी तरी आम्ही सगळे आपल्याला भेटायला येऊ. पुन्हा सगळ्यांच्या वतीनं डॉक्टर अमोल कोल्हेंना लाख लाख शुभेच्छा देतो. आणि छत्रपती संभाजी महाराजांचा जीवनपट आपल्या सर्वांच्या समोर जिवंतपणाने उभा केला याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करून माझे दोन शब्द संपवतो. धन्यवाद. जगात आता सगळ्यात लोकप्रिय मला जर काय असेल तर हे आहे, तुतारी वाजवणारा माणूस. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.